म्हणून तर नामाच्या ताकदीचे जीवावर तो उभा राहे म्हणतात. काळ आमच्या घरी गुलाम आहे, आम्हाला सलाम करतो, आमची कामं करतो. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. आता तो काय करू शकत नाही, तो कुठल्याच प्रकारची युक्ती आमच्या पुढे चालू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, याच्या पुढे जाऊन तुक उभा राहे म्हणतात. आम्ही काळाच्या माथ्यावर पाय दिलाय, त्याच्या तोंडामध्ये मारण्याची ताकद आमच्याकडे, कारण आमच्या भात्यामध्ये राम नामाची बाण आहे. तो काहीच आमचा बिघडू शकत नाही. हो काय अधिकार आहे महाराज. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात काळाला हाना. कसं हाना? काळाला तोंडावर हाना, काळाच्या तोंडात मारा. कसं मारायचं ऐका. एक खेडेगाव होतं आणि त्या खेडेगावातली मुलगी शहरामध्ये दिली होती महाराज. पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ती मुलगी दिली. पाता पाता धोंड्याचा महिना जवळ आला. सासूबाईला वाटलं आपल्या जावायला धोंडे खाण्याकरता आपण बोलवावं. म्हणून तिनं नवऱ्याला सांगितलं, होय हो मी म्हणते आपल्या गुड्डीचं नवीनच लग्न झालंय, आपल्या जावायला मस्तपैकी धोंड्याचं जेवण खाऊ घालू, मस्तपैकी जावायला दोन तोळ्याची अंगठ्या करू. सासरा म्हटला, तिथं नवरा म्हटला ठीक आहे घ्या बोलून. महाराज जावायला बोलून घेतलं, परंतु जावाय असा बेलिंदर होता महाराज, रिकाम टेकडा, काळीचं काम करायचं नाही, खायचं प्यायचं फिरायचं आराम करायचा, याच्या पलीकडे त्या जावायला काही माहीत नव्हतो. जावाई आला, सासूबाईने सुंदर धोंड्याचं जेवण जावायला केलं. महाराज सासू दोन अंगठ्या दोन तोळ्याच्या दिल्या आणि आता सासूबाईला सासऱ्याला वाटलं आपलं जावई आता निघून जातील. परंतु जावई महाराज घरघुसा होता. घरघुसा म्हणजे काय? एकदा घरात घुसलं की त्या घराचा ताबा मिळाल्याशिवाय राहणार नाही, त्या घराचा उतारा आपल्या नावावर आल्याशिवाय राहणार नाही, याला घरघुसा म्हणायचं. महाराज जावई घराच्या बाहेर निघायचं नावच कळेना. रोज त्याला सुंदरपैकी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, त्याला बरं वाट लागलो. मस्त गाववर फिरायचा. महाराज जावाय काही घरी जायचो नावच घेणार. 8 दिवस झाले 15 दिवस झाले बघता बघता महाराज धोंड्याचा महिना संपून गेला, पण जावाई घरी जायचं नावच घेणार. बरं जावाई सांभाळणं म्हणजे सोपे का महाराज? पोरग सांभाळण्यासारखं का आपलं? नाही ना. अहो जावाई सांभाळायचं म्हटल्यानंतर त्याची दुकानाची उदारी, त्याची टपरीची उदारी महाराज. पानात पान खायचा जावाई साधा नव्हता महाराज. जावई शहरातला जावाई, मग जावाई सांभाळायचं सोपं नाही. सासू सासऱ्यानं विचार केला, नेमकं आपल्या जावायचं आणि आपल्या पोरीचं भांडण झालेलं दिसते. म्हणून त्यांनी जावायला जवळ बोलवलं, म्हटलं होय जावाय बापू, तुमचं ना आमच्या पोरीचं काय खटकलं का? आमची पोरगी तुम्हाला काय बोलते का, त्रास देते का? जावाय म्हटलं काय बोलताय सासरेबाई, अजिबात तसलं काही नाही, घरी भांडण बिंडण काही नाही. मग सासरेबाई म्हटली, तुम्हाला जवळजवळ महिना होऊन गेला तुम्ही इथंच घरी कधी जाणार? ते म्हटलं सासरेबा काय घरी टेन्शन आहे मला, सोवळं काम मार्गाला लावून आलोय म्हटली मी आता, मला काय टेन्शन नाही. या उलट जर तुम्हाला तुमच्या पोरीला भेटायचं असेल, तुम्हाला तशी इच्छा झाली असेल, तर तिलाच आपण इकडे बोलून घेऊ, राहील बिचारी 8-15 दिवस. सासऱ्याला सासूराला टेन्शन. त्यांनी विचार केला, हे तर काय तिकडं जायचं नाव घेईना, तिकडची इकडं आणायचं विचारात आहे. त्यांनी विचार केला, जावायला बोलण्यात मजा नाही महाराज. मग सासरा म्हटला, त्या बायकोला म्हटला, हे बघ जावायला तर घराच्या बाहेर काढायचं, बरं जा बी म्हणता येत नाही ना सास जावाय असल्यामुळं, पण युक्तीनं काढायचं. काय युक्ती? त्यांनी युक्ती लढवली महाराज. त्या नवऱ्यानं सांगितलं, हे बघ तू आज रात्री भाजीमध्ये मीठ कमी टाकायचं. आणि मी म्हणणार भाजीमध्ये मीठ कमी पडलं, तुला डोळे आहेत का? असं म्हटल्यानं तू म्हणायचं, हे बघा गिळ वाटलं गिळा, नाही तर मातीत जा, असं म्हणायचं. ठरलं यांचं महाराज कार्यक्रम. आणि तू असं म्हटल्यानंतर मी म्हणेन तुम्हाला उलटच का बोलली म्हणून तुला मारायला धावीन. तू काय करायचं? लाईट बंद करायची, आतल्या घरामध्ये जाऊन बसायचं, बाकीचं मी बघतो काय करायचं. महाराज ठरला महाराज ते प्लॅन. मग रात्र झाली मस्त, रात्री सासूबाईनं सुंदर जावायला स्वयंपाक केलं, पुरणपोळीचा स्वयंपाक, उगा आमटी भजे कुडला या पापुड्या, तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ नका. चांगला स्वयंपाक केला महाराज. जेवायला बसली असताना जेवण रंगात आलं. जावाई नुसता उगा आमटीवर पोरपूप येत होता, त्यावेळेला जेवण रंगात आलं. त्यावेळेला सासऱ्यानं बायकोला म्हटलं, होय ग आमटीमध्ये मीठ नाही, तुझे डोळे काय मातीत गेले का? ती म्हटली गिळ वाटलं गिळा, नाही तर मातीत जा. महाराज येणार तसं म्हटल्यानंतर मला उलटी बोलते म्हणून जसो सासरा उठला आणि सासूच्या धरल्या चिपऱ्या. त्यावेळेला सासून काय केलं, जवळ बोर्ड होता, लाईट बंद केली आणि आतमधल्या घरात पळून गेली.
जसं आतमधल्या घरात पळून गेली तसं सासऱ्यानं जावाई जेवत होता त्यालाच धरलं. जावायला धरलं, जे जावायला हाणायला सुरुवात केली. जसा जावाई सासरा भेटून जाणार आहे होता, जावाई म्हणू लागला, अहो सासरे बाबा सोडा, सासरे बाबा सोडा. सासरा म्हटला, हे बघा जावाई बापू, हे नवरा बायकोचं भांडण नाही, तुम्ही आमच्या मनात पडायचं नाही. जावाई बापू म्हणत होता, सासरे बाबा सोडा मला, अहो मी जावाई आहे, मी जावाई आहे. सासरा म्हटला, जावाई काय, जावायचा बाप आला तर मी बायको सोडित नसतो. म्हटला, जी हाणला महाराज जावाई, जी हाणला जावाई महाराज जावाई, तशा रात्रीचा जो निघून गेला आणखी परत नाही आला. म्हण तुकाराम महाराज म्हणतात, त्या सासऱ्यानं तसा आयड्या आयड्यानं युक्ती युक्तीनं जावाई घराबाहेर काढला, तसं तोंडावर हाणलं जावायला, तसं काळाला काळाला तोंडावर मारा.